नमस्कार मित्रांनो, 11 जानेवारीला नशिबन हा चित्रपट येतोय आमच्या सर्वांचा, तर त्या चित्रपटाच्या विषयी आता गप्पा मारणार आहोत आपण। सिनेमा कंप्लीट झालेला आहे, कोणत्या कारणासाठी सिनेमा केला? तुम्ही स्वतः आला नशिबन समजला? चित्रपट करायचा होता, कारण एकच होतं, छान चित्रपट करायचा होता आणि असा चित्रपट आपल्या वाट्याला येतोय म्हणून हा चित्रपट मी केला, एवढं मग मी सांगेन। तुमच्या व्यक्तिरेखेचं नाव काय आणि तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल आम्हाला या नशिबन चित्रपटात मी बबन नावाचं कॅरेक्टर करतो आहे आणि तो सफाई कामगार आहे, BMC वर्कर आहे, त्यामुळे ते काम करताना मजा तर आलीच, खूप कष्ट पण केले कारण ते साधं काम नव्हतं, फक्त ॲक्टिंग करायची नव्हती, कचराही काढायचा होता आणि तोही आनंदाने काढला। खूप मोठा कंटेंट आहे, उदयप्रकाश सरांची दिल्ली की दीवार नावाची कथा होती ज्याचं जगभरातल्या 21 भाषांमध्ये ऑलरेडी भाषांतर झालेलं आहे आणि तो खूपच म्हणजे वर्षानुवर्ष लोक ज्याच्याशी रिलेट करू शकतात अशा गोष्टींबद्दल तो भाष्य करतो, तो ब्लॅक मनीवर भाष्य करतो, तो आपल्या जीवाभावाच्या लोकांबद्दल भाष्य करतो, पैशाकडे बघायचा दृष्टिकोन आपला कसा असला पाहिजे ह्याच्यावर भाष्य करतो। तर मला असं वाटतं की ह्या ज्या 2-3 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ऐहिक सुख का आपलं पर्सनल लाईफ, या 2-3 गोष्टी फार चांगल्या प्रकारे त्या कथेमध्ये हाताळल्या गेल्या होत्या आणि मग त्याच्यावरून मी उदयप्रकाश सरांना अप्रोच केलं माझ्या एका मित्राच्या थ्रू, संजीव झाच्या थ्रू, आणि मला खूपच प्रांजळपणे त्यांनी पटकन राईट्स देऊन टाकले, मराठी सिनेमा तू बनवू शकतोस म्हणाले आणि मग हा नशिबांचा प्रवास सुरू झाला। या प्रवासात ऑन लोकेशन शूट झालं असेल तर तो एक्सपिरियन्स कसा होता? मी खूप यूज टू आहे ऑन लोकेशन काम करायला, जे आहे ते जसंच्या तसं ॲक्सेप्ट करून ते चित्रित करायला, एलिझाबेथ एकादशी काय किंवा स्टॅनली का डिब्बा काय, गजर काय, आय एम व्हेरी गुड ॲट, म्हणजे व्हॉट आय फील इज आय एम व्हेरी गुड ॲट शूटिंग थिंग्स ॲज दे आर। तर मला असं वाटतं त्याच्यामुळे ऑन लोकेशन शूट करण्याचा मुद्दा हा नसतो की बजेट कमी करता येतं किंवा काय करता येतं, किंवा त्याचा परिणाम हा इतका मोठा आणि दूरदृष्टीचा असतो की आता भाऊ कदम जेव्हा या सिनेमामध्ये बबनची भूमिका करतात, ह्या भाऊची इमेज काय आहे, हा घराघरात पोचलेला आहे, हा रोज सगळ्यांना दिसतो, घराघरातली मुलं ह्याला बघून हसतात, ह्याचं नाव काढलं तरी जे धीरगंभीर चेहऱ्याचे मोठे मोठे अधिकारी, सरकारी अधिकारी पण भाऊचं नाव काढा हसायला सुरुवात करतात। तर गंमत तीच आहे की इतका घराघरात पोचलेला माणूस जर आपण आणतो आहे आणि जर आपण त्याला एक कॅरेक्टर देतो आहे जे कॅरेक्टर लोकांना स्वतःच्या आयुष्यात काहीतरी शिकवणार आहे, लोकांना आरसा दाखवणार आहे, तर मला असं वाटतं त्याचं खरं असणं, त्याचं शक्य तितकं चित्रीकरण खऱ्या पद्धतीने करणं हे खूप गरजेचं होतं, चॅलेंजिंग होतं, पण मला असं वाटतं की भाऊच्या इमेजमुळे चित्रपटाचा परिणाम आहे तो वाढवण्यासाठी मला असं वाटतं की ह्या सगळ्याचं वास्तववादी चित्रीकरण करणं खूप गरजेचं होतं आणि ते करूनच ह्या चित्रपटाचा जास्तीत जास्त परिणाम साध्य करणं शक्य होतं। मलाही आत्ताच कळलं की माझं की मी कोण आहे हे कळत नाही आहे लोकांना, कारण आपल्याला माहिती असतं आपण काय केलं आहे कसं केलं आहे, त्यामुळे आपल्याला माहीत वाटत असतं की हे कळेलच लोकांना। पण रेशमा नावाचा कॅरेक्टर आहे, कचरा गोळा करणारी मुलगी, कंत्राटावर जे कचरा गोळा करतात त्यांच्यापैकी, आणि भाऊंबरोबर काम करते आहे, म्हणजे ते खूप सिनियर आहेत, ते परमनंट आहेत आणि भाऊंच्या आयुष्याशी जोडली गेलेली आहे काही कारणांनी, एकत्र काम करत असल्यामुळे, आणि मग त्यांच्या आयुष्यात ज्या घटना घडतात त्यांच्याबरोबर जशी त्यांची फॅमिली तिच्यामध्ये बदल होतात, तसंच अगदी जवळचं जे सर्कल असतं त्याच्यामध्येही बदल होतात, तर मग माझ्या आयुष्यात काय बदल होतात ते सिनेमा बघितल्यावरच कळेल किंवा बघायला लागेल त्याच्यासाठी। हां मिळेल ना कॉमेडी, पण ती त्या पद्धतीची नाही कॉमेडी, ही वेगळी कॉमेडी आहे, म्हणजे आम्ही शूटिंग करताना सुद्धा खूप कॉमेडी झाली नाही करत ना, आम्ही कारण ह्या कॅमेरा घेऊन कुठेतरी लांब होता आणि मला तो गाडा घेऊन जायचा होता मुलुंडच्या रस्त्याने, तर समोरून माणूस येतो त्याला माहीत नाही की मी आता एक शूटिंग चालू आहे, त्या समोरून गेलो मी असा आणि तो पुढे जाऊन जरा पटकन असा असे खूप रिॲक्ट झालेत लोक,
तर कधी कधी आमचा सीन होता तेव्हा आम्ही सीन करतो एकदम सिन्सिअर चालू आहे, इथे शांतता, तो तिकडे कॅमेरा घेऊन उभा आहे, त्या माणसाला सांगितलं शांतपणे जा, काही बोलू नका त्यांना. तो आला आणि तो तिकडे न आमच्याकडे न बघा, काय भाऊ कशा आता असं करू. अरे ही तर अनेकांना वाटलं सर काय परिस्थिती आली आहे भाऊ सरांवर. नाही, काही मित्रांनी तर असं विचारलं सुद्धा ना की भाऊ बीएमसीत आहेत का, अरे काय झाडू हो, म्हणजे असेल कामालाही असेल आणि हे पण करत असेल काम, असंही काही जणांना वाटलं. तर धमाल ती कॉमेडी नाही जी तुम्हाला अशी 10-5 मिनटं हसवते अशी नाही आहे, ही वेगळी कॉमेडी आहे. हसता हसता रडाल सर तुम्ही असं मला वाटतंय. नाही तसं काही झालं नाही, म्हणजे खूप डिटेल त्यांच्याशी बोलता नाही आलं, पण ते खुश होते. आम्ही जेव्हा प्रमोशन ॲक्टिव्हिटी केली एक त्यावेळी ते आम्हाला बघायचं आहे कधी येतो आहे भाऊ, आणि त्यांच्या डोक्यात असणं धमालायचं आहे. शूट करतेवेळी म्हणजे चित्रपटात तर काम करतेवेळी ते तर झालंच, तो वेगळा अनुभव, पण रिअल कचरा जेव्हा आम्ही ॲक्टिव्हिटी करत होतो प्रमोशन त्यावेळी काढत होतो, ती घाण म्हणा किंवा इकडे सण चालू आहेत, तिकडे सगळे सकाळी उठून आंघोळ बिंघोळ कामावर चालले, दुसऱ्या दिवशी ढीक तसाच पडला आहे, आणि ते स्वच्छ करायचं काम जेव्हा ते करतात तेव्हा ते आपल्याला काही वाटत नाही, आपण जातो निघून किंवा च्युईंगम खातो टाकून पुढे जातो, पण हे सगळं त्यांना उचलावं लागतं. आणि त्यांच्याही घरी दिवाळी असते, त्यांच्याही घरी भाऊबीज असते, पण आपण त्याचा विचार करत नाही, त्यांना यावंच लागतं. ते जर नाही आले तर आपल्याला काय फेस करावं लागेल हे आपल्याला माहितीच आहे, म्हणून ते खूप ग्रेट आहेत. आणि त्यावेळी असं वाटलं की अरे यांच्याबद्दल आपण काही विचार करत नाही, पण ह्या चित्रपटानंतर खूपच डोक्यात म्हणजे विचार यायला लागले, आणि कधी रस्त्यात भेटले तर राम राम कशा आहात वगैरे विचारतो मी, त्यामुळे एवढा बदल माझ्यात तरी झाला आहे अजून आता लोकांच्यातील चित्रपट बघून. बबनची म्हणजे भाऊसरांच्या बायकोची व्यक्तिरेखा मी याच्यामध्ये उठवली आहे. सर्वसामान्य आहे ती, अतिशय गृहिणी आहे, आई आहे, बायको आहे. तिचं फक्त एकच एम आहे की माझं कुटुंब व्यवस्थित राहावं, घरातले सगळे मेंबर्स व्यवस्थित असावे, आणि मग तिच्यामधला ग्राफ हळूहळू चेंज होत जातो आणि मग ती एक कणखर आणि एक डिसिजन मेकर कशी ठरते, तर असा हा आहे. वेगवेगळ्या शेड्स आहेत त्याच्यामध्ये, तर ते या गीता कॅरेक्टरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. नाही, सिनेमातलं आयटम सॉन्ग हे आयटम सॉन्ग नसून वाहवत चाललेला एक माणूस आणि त्या सिनेमाच्या स्टोरीसाठी जो अशा प्रकारची ज्याला म्हणतो आपण की बेताल वर्तन जो सुरू करतो, तर त्या माणसाचा राग येणं ह्या त्या सिनेमाच्या स्टोरीची गरज होती आणि म्हणून ते आयटम सॉन्ग आहे. आयटम सॉन्ग म्हणून आयटम सॉन्ग नाही आहे, तर माझ्या मते त्या गोष्टीमध्ये त्याचे शब्द पण तसेच आहेत की बडा कूल ब्लडी फूल जी आर आहे. ते फिल्म मेकर म्हणून लिरिसिस्ट म्हणून आम्ही त्याला जे काय बोलायचं ते बोलून घेतलं आहे, आणि ते बघताना आय एम शुअर की नॉर्मल पब्लिकला त्या माणसाचा जो आधी इतका छान आहे, इतका फॅमिली मॅन वाटतो, त्याचा राग यायला लागतो. म्हणजे ज्याप्रकारे आयटम सॉन्ग संपला एक सीन सुरू होतो, आय एम शुअर की मला जो परिणाम साधायचा आहे तो करेक्ट साधला गेला आहे. तर ते आयटम सॉन्ग नाही आहे, ते खरं म्हणजे त्या कॅरेक्टरचं आता काय चाललं आहे, त्या कॅरेक्टरच्या त्या वर्तनाचं पॅरामीटर ठरवणारं, लोकांना करेक्ट आणि इनकरेक्ट दाखवणारं असं ते गाणं आहे असं मला वाटतं. ए कोण आहे रे त्याच्या आईला? तू काय करतो खाली तिकडे? काय नाही, झाडी घेऊन नाचायला आले, तू पण ये इथं.